नमस्कार मित्रांनो, आता आपली मॉर्निंग झालेली आहे आणि आपण आता चाललेलो आहोत अमरकंटकची यात्रा करणार आहोत. आता म्हणजे जे दर्शन आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण दर्शन पाहायला भेटणार आहे. तर आमच्यासोबत आहे एवढे चार जण आहोत आम्ही आणि हे मराठीमध्ये व्हिडिओ होणार आहे आपला, कारण की आपला महाराष्ट्र लोकांसाठी पाहण्यासाठी ते दर्शन जे आहे आपलं पूर्ण मराठीमध्ये होणार आहे. तुम्ही कधी इथे येत असाल तर दर्शन कशा प्रकारे करायचं हे तुम्हाला दाखवणार आम्ही. तर ठीक आहे, चला सांगू. तुम्ही अमरकंटकमध्ये येत असाल तर तुम्हाला हॉटेल वगैरे इथे भेटून जाईल कमीत कमी रेटमध्ये. म्हणजे 12 घंटेचे 1000 रुपये हॉटेल प्रमाण आहे तो आम्ही 1200-1300 रुपये देऊन त्यांना 4 जणांचं मॅनेज केलं एकाच रूममध्ये. तर हॉटेल वगैरे चांगलं आहे, तुम्हाला हॉटेलचं जे नंबर वगैरे आहे तो देऊन देतो इथे. तर आता खालती जाऊन आणि गाडी काढून आणि अमरकंटकचं जे तीर्थक्षेत्र आहे तिथे जाऊन आता चला. तर आपण इथून गाडी काढून राहिलो आपली आणि बघू शकता टुरिस्टला गाड्या, खूप साऱ्या लोकांच्या गाड्या आल्या काल रात्री. आमच्या नंतर ह्या सगळ्या गाड्या आलेल्या आहे. आम्ही आलो तेव्हा इथे एक पण गाड्या नव्हत्या. तर आता आमचे गजूभाऊ आहे. गजूभाऊ, तुम्ही जायसाठी तयार आहे? सकाळचे किती वाजले आता? सकाळचे 6:44 झाले. हा, आणि आपण चाललो आता तीर्थक्षेत्र आणि आता आम्ही निघत आहोत. हा, नर्मदा नदीचं उगमस्थळ. हा, उगमस्थळ हे आंघोळ वगैरे दर्शन वगैरे घेऊन फ्रेश होऊन माइंड इज ब्लोइंग. तर मित्रांनो, आता आपण चाललो कपिलधारावर, कारण की आपल्याला तिकडे आंघोळ करण्यासाठी मनाई होती. म्हणजे कोरोना वगैरे आहेत. तर आता आपण इकडे गाडी पार्किंग लावली आहे आणि कपिलधाराला चाललो आहोत. कपिलधारा इथून कमीत कमी 100 मीटर आहे. त्याच्यासाठी आपण पैदल जावं लागते. तर चांगला खूबसूरत नजारा आहे आणि चारही भोवतानी पहाड आहे आणि थंड वातावरण आहे एक नंबर. आणि इकडे देवाचे गाणे चालू आहे तर असं वाटत आहे की म्हणजे कुठे आलो कुठे नाही असं वाटून राहिलं आहे. मस्त पाहण्यासारखं दृश्य आहे मला. तर चलो. आपण पाहत आहे कपिलधाराचा सुंदर आणि मनमोहक नजारा. सुंदर अतिशय छान निसर्गमय दृश्य आहे हे. बघा, खाली आहे पहाड आहे इथे. आता आम्ही खाली उतरणार आहोत आंघोळीसाठी. छान सुंदर. आणि तुम्ही लोक बघू शकता, खूप छोटे छोटे लोक दिसत आहे इथे. प्रकृती का अद्भुत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अतिशय खूबसूरत आणि अतिशय म्हणजे पाहण्यासारखा नजारा इथे आपला अमरकंटकमध्ये. अमरकंटकमध्ये कपिलधारा आहे आणि इकडून बघू शकता जो आपला पहाड आहे पूर्णपणे संपलेला आहे आणि खूप म्हणजे पाहण्यासारखं दृश्य. म्हणजे बिलीव नाही होणार तुम्हाला असा दृश्य पाहण्यासारखं आहे. आता आपण चाललो आहे पहाडाच्या खालती आणि वरतून धबधब्याचा जो आनंद आहे तो आपण तिथे गेल्यावर घेणार. तर तुम्ही बघू शकता म्हणजे नजारा जो आहे पाहण्यासारखा अगदी अद्भुत नजारा इकडचा. बापरे, कपिलधाराचा जो व्ह्यू आहे म्हणजे खूपच पाहण्यासारखा. म्हणजे मी तर अजून असा व्ह्यू बघितला नाही माझ्या लाईफमध्ये. आणि हे जे ठिकाण आहे इथे म्हणजे खूप सारा इतिहास लपलेला आहे. खूप सारं जे रामायण वगैरे आहे ते इथे या इतिहासामध्ये आहे. तुम्ही म्हणजे कधी इथे या आणि इथची जानकारी वगैरे काढा तर खूप म्हणजे दिल खुश होईल तुमच्याकडून. गजूभाऊ, तुम्हाला ह्या जागेवर आल्यावर कसं वाटत आहे? का आणि
सुंदर मनमोहक नजारा बघितला की असं वाटतं की आणखी किती वेळा याव. अरे बाप, आपण बघू शकता खूबसूरत झरना. हे प्रकृतीचं एक अभूतपूर्व रहस्यमय जगह आहे. खूप सारा इतिहास दडलेला आहे इथे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथे महाभारत आणि रामायण काळाशी जुळलेली इथे अटॅच मिळेल. फोटो काढा कुठे इथे. वेट वेट वेट. हां, शिवलिंगाची मूर्ती असल्यामुळे.